सामान्य प्रशासन राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांची एका कार्यक्रमात दरम्यान बोलताना जीप घसरली. सोलापूर महापालिकेच्या माझी वसुंधरा कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमानास्पद उल्लेख केला. मुख्यमंत्री जाऊ द्या, मरू द्या, कधी आपण आपलं आधी आपलं काम करू, असं ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले. भरणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी त्यांना सज्जड दम भरला. भरणे मामा औकादीत रहा असं सावंत यांनी बजावलंय. दरम्यान या सगळ्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करून या वादावरती पडदा टाकलाय. बापूर नाही, नगर गटनेत्यांनी, नगरसेवकांनी, कमिशनरनी मला परवानगी दिलेली. इथं चांगलं आपल्याला गार्डन करायचंय. नगरोत्तर मधून आपल्याला 1 कोटी रुपये निधी द्यायचा. निधी द्यायचा ना आपल्याला? द्यायचा ना? कधी तुमचा प्रस्ताव कधी येईल मला? मुख्यमंत्री जाऊ द्या मरोदे. हे मुख्यमंत्री जाऊ द्या मरोदे. हे मुख्यमंत्री जाऊ द्या मरोदे. हे मुख्यमंत्री जाऊ द्या मरोदे. आपलं आपण करू. मुख्यमंत्री ऐका, मुख्यमंत्र्यांचा आपण मोठा निधी घेऊ. आपण सुरुवात करू ना आपल्या इथनं. तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करता ज्याच्या जीवावरती तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहात, ज्याच्या जीवावरती तुम्हाला पूर्ण जनतेनं फेकून दिलं होतं. उद्धव साहेबांच्या आशीर्वादामुळं तुम्ही आज सत्तेमध्ये बसलेले आहात आणि सरळ मरू द्या मुख्यमंत्री ही भाषा तुम्ही वापरता. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा. सोलापूर जिल्ह्याची बाउंड्री तुम्हाला उजनी धरण वलांडू देणार नाही. पाहिजे असेल आमच्या शिवबंधनाची ताकद तर ती आम्ही तुम्हाला एका क्षणात दाखवू शकतो. महापूर मला म्हणले की आपण मुख्यमंत्र्यांकडून घेऊ, पण मी त्यांना म्हणलं मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरू द्या. आपण आपला मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ. आपण हा आपला बारका निधी आपण तुम्ही महानगरपालिकेकडून तुम्ही प्रस्ताव द्या आणि डिप्युटीसीने तो मंजूर केला जाईल. हा निधीचा विषय होता. मुख्यमंत्र्यांचा विषय म्हणजे असं बोल आपण एक गावठी भाषा असते त्याप्रमाणे. आणि या विषयी मला मिलिंद नार्वेकरांचा फोन झाला. मिलिंद नार्वेकरांशी मी बोललो. ते म्हणले काही नाही, हा विषय तर तुम्ही आपलं सहज आपले भाषा म्हणजे ह्याप्रमाणे म्हणजे आपण बोलतो ना बोली भाषा, त्यात कुठलाही कोणाला दुखवायचा किंवा कोणाला हे करायचा आपला अजिबात उद्देश नव्हता. आणि यातूनही कोणाचं जर दुखवण्याचं कोणाचं मन दुखवलं असेल तर मी त्या पाठीमागच मी लगेच मी त्या बाबतीत दिलगिरी व्यक्त केलेली. विठू माऊलीचा गजर म्हणजे